नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपलं सर्वांचं माझ्या जीनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्याकडून म्हणजेच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्याकडून अनुसूचित जमातीच्या म्हणजेच शेड्यूल ट्राईब विद्यार्थ्यांच्या उमेदवारांकरिता PhD करिता आदी छात्रवृत्ती म्हणजे STRF 2023-24 याचे अर्ज मागवण्यात येत आहे. बघा मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून बरेच विद्यार्थी मला विचारत होते, कॉमेंट्समध्ये विचारत होते की सर, ST साठी किंवा शेड्यूल ट्राईबसाठी फेलोशिप आहे का किंवा कधी ॲप्लिकेशन येणार आहे. तर त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो मित्रांनो, पहा इथे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकरिता PhD करिता आधी छात्रवृत्ती फेलोशिप ही आहे. याच्या डिटेल्स आपण पाहूयात. बघा इथे त्यांनी दिलेले आहे, ज्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची PhD अभ्यासक्रमाकरिता सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये शासन मान्य विद्यापीठामध्ये नोंदणी झालेली आहे अशाच उमेदवारांनी अर्ज सादर करावा. लाभार्थी संख्या आणि ही फेलोशिप देणार आहे ते 100 विद्यार्थ्यांना देणार आहे. त्यांचा क्रायटेरिया पण त्यांनी खाली दिलेला आहे, उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, योजनेचा शासन निर्णय, सविस्तर तपशील, मार्गदर्शक तत्वे, नियमावली, विविध नमुने संकेतस्थळावरती उपलब्ध आहेत आणि दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे आदी छात्रवृत्ती, लाभ, आकस्मिक खर्च, घरभाडे, भत्ता इत्यादी लागू राहतील. त्यानंतर बघा, या योजनेसाठी अर्ज करते वेळेस उमेदवाराकडे अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. म्हणजे ST चं फक्त कास्ट सर्टिफिकेटच नाही तर कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा पाहिजे तुम्हाला. अर्ज करण्याची मुदत बघा, अर्जाची मुदत त्यांनी दिलेली आहे दिनांक 1/3/24 म्हणजे 1 मार्च 2024 सकाळी 10 वाजेपासून तर दिनांक 30 एप्रिल 2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत ची ही वेळ आहे. खाली दिलंय, योजनेच्या अटी व शर्ती तसेच जाहिरातीत तपशिलात योग्य तो बदल करण्याचा रद्द करण्याचा अधिकार माननीय आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी राखून ठेवलेला आहे. तर मित्रांनो, वेबसाईटवरती जाऊयात आपण. हे पहा, www.trti.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती आपल्याला जायचं आहे. आपण हे पहा, या संकेतस्थळावरती आलेलो आहे. हा डॅशबोर्ड आहे, यामध्ये आपण हे पहा इथे मराठीसुद्धा घेऊ शकतो किंवा आपल्याला जर इंग्रजीमधून हवा असल्यास आपण इंग्रजीमधूनसुद्धा ते घेऊ शकतो. यामध्ये बघा, येथे यांच्या इम्पॉर्टंट नोटीसमध्ये जर आलो तर इथं फेलोशिप ॲडव्हर्टाईजमेंट आहे, याला आपण क्लिक करूयात. पहा इथे त्यांनी दिलेलं आहे, आत्ता जे आपण वाचलेलं आहे तेच आहे आणि येथे आपण इंग्रजी जर केलं तर पहा ॲडव्हर्टाईजमेंट शो होईल. ही इंग्रजी माध्यमातून म्हणजे इंग्रजीमधून ही ॲडव्हर्टाईजमेंट त्यांनी दिलेली आहे. इथे आपल्याला सरळ सरळ दिसतं आहे, मी आत्ताच तुम्हाला हे वाचून दाखवलं आहे. आपण वेबसाईटवरती जाऊन पुढील डिटेल्स वाचून घेऊ. बघा, ही वेबसाईट आहे, इथे आपण बघू शकतो https://trti.maharashtragovernment.in. ओके, त्यानंतर इथे आल्याच्या नंतर फेलोशिपवर क्लिक करायचे आहे. फेलोशिपवर आपण क्लिक केल्याच्या नंतर हे पहा मित्रांनो, येथे त्यांनी आत्तापर्यंत बघा यांनी दिलेलं आहे हे फेलोशिपचं 207 अर्ज इथे दाखवत आहेत. आधी छात्रवृत्ती प्रदान करणार आहे 100 विद्यार्थ्यांना. एकूण 2022 अर्ज आहेत 120, यावर्षीचे अर्ज 64 आलेले आहेत. त्यानंतर नाव नोंदणी करता येथे आपल्याला क्लिक करायचं आहे, पण त्या अगोदर याबद्दल काय गाईडलाईन आहे ते आपण पाहू आणि देन मग आपण लॉग इनकडे जाऊयात. पहा इथे पण लॉग इन दिलं उजव्या बाजूला, हे खाली दिले पुढे वाचा म्हणून आहे. तर पहा, यांनी योजनेचे फायदे दिले आहेत. दर महाविद्यार्थ्यांना 31,000 रुपये मिळतात, आकस्मिक 25,000 रुपये, दिव्यांग असेल तर 2,000 रुपये. हे बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यानंतर पात्रता निकष त्यांनी दिलेला आहे, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. त्यानंतर उमेदवाराची जमात ही महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीमध्ये असावी. ह्या सर्व गोष्टी आपण डिटेल्स पुढे मित्रांनो पाहूच. आणि येथे बघा, त्यांनी दिले नोंदणी कशी करावी, यामध्ये त्यांनी 5 स्टेप्समध्ये नोंदणी सांगितलेली आहे. नंबर 1, स्टेप्स फर्स्टमध्ये दिले, साईटवर आपले लॉग इन तयार करा किंवा साईन इन करा. म्हणजे हे पहा इथे दिसते मित्रांनो आपल्याला लॉग इन साईन अप, येथे जाऊन आपल्याला लॉग इन करायचं असतं. त्यानंतर बघा दुसरी स्टेप्स, पहिलं लॉग इन, तुम्हाला लॉग इन आय डी पासवर्ड मिळेल फर्स्ट स्टेप्समध्ये. सेकंड स्टेप्समध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे. बघा, सेकंड स्टेपमध्ये अर्ज भरा.
सेकंड स्टेपमध्ये अर्ज व्यवस्थित फिलअप केल्यानंतर थर्ड स्टेप येते प्रशासकाद्वारे निवड मिळवा. ओके, त्यानंतर बघा स्टेप्स फोर, चौथी स्टेप्समध्ये PhD चे सामील पत्र अपलोड करा. काही डॉक्युमेंट तुम्हाला विचारणार आहे ते अपलोड करायचे. लास्ट स्टेप्स फाईव्ह किंवा पाच, तुमची फेलोशिप मिळवा. अशा पाच टप्प्यांमध्ये मित्रांनो हे प्रोसेस होणार आहे. त्यानंतर बघा येथे जर आपण बघा इथे सांगितलं लॉग इन किंवा साइन अप करा, त्याला क्लिक केल्याच्यानंतर बघा इथे आहे ईमेल ID पासवर्ड. परंतु आता आपण फर्स्ट टाईमच ॲप्लिकेशन करणार आहोत, तर इथे करण्यासाठी आपल्याला साइन अप करायचं आहे. साइन अप करण्यासाठी साइन इन नाही म्हणतो, लॉग इन नाही करायचं, कारण लॉग इनला तुमच्याकडे लॉग इन ID पासवर्ड नाही आहे. त्यासाठी काय करायचं, मग साइन अप करायचं आहे आपल्याला. साइन अप नंतर तुमचं नाव, मिडल नेम, लास्ट नेम, ईमेल ID, रजिस्ट्रेशन इयर, ओके PhD चं रजिस्ट्रेशन इयर, मोबाईल नंबर, पासवर्ड टाकायचा एक, तुम्हाला जो पासवर्ड योग्य वाटेल तो पासवर्ड टाका. इथे कन्फर्म पासवर्ड तो टाकायचा आहे आणि साइन अप करायचं, म्हणजे तुम्हाला एक लॉग इन ID पासवर्ड मिळेल. तो कुठे टाकायचा आहे, तो लॉग इन ID पासवर्ड मिळाल्यानंतर पहा यूजर लॉग इनमध्ये तो लॉग इन पासवर्ड टाकायचा आहे. आणि देन दुसऱ्या स्टेप्समध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याचे काही डिटेल्स आपण अजून पाहूयात. पहा इथे परिपत्रके किंवा आदेशला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा सरकारी निर्णय आहे, GR आहे, परिपत्रके आहे, आदी छात्रवृत्ती नियमावली आहे. हा आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो नीट समजून घ्या की हा फॉर्म भरत असताना तुम्हाला कोणते डॉक्युमेंट तुमच्या सोबत पाहिजे आहे, आणि विशेष म्हणजे हे स्कॅन कॉपी पाहिजे आहेत. हे जवळपास मित्रांनो 23 डॉक्युमेंट त्यांनी दिलेले आहेत, ते तुम्ही JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये स्कॅन करून ठेवायचेत. आता यामध्ये डॉक्युमेंट व्यवस्थित बघा, आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमोसाईल महाराष्ट्राचं रहिवासी, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी. मित्रांनो इथे व्यवस्थित नीट ऐका, आपण आता जस्ट जाहिरात पाहिली त्या जाहिरातीप्रमाणे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे. काही विद्यार्थी कॉमेंट्समध्ये विचारतात सर माझ्याकडं जात कास्ट आहे फक्त, कास्ट सर्टिफिकेट पण वैधता नाही आहे. तर यांनी सरळ नियमामध्ये सांगितलं की यांना व्हॅलिडिटीसुद्धा हवी आहे. त्यानंतर सहावा पॉईंट आहे इन्कम सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला. त्यानंतर 10th मार्कशीट अँड पासिंग, 10वी 12वी, डिप्लोमा असेल तर डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, त्यानंतर PG पोस्ट ग्रॅज्युएशन, NET, SET, MPhil काही असेल तर त्याचं प्रमाणपत्र, PhD ॲडमिशन. आता नीट पहा, हे तर आपल्याकडे जवळपास ऑलमोस्ट असतातच, परंतु आता इथे महत्त्वाचं PhD चे डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात, नीट पहा. PhD ॲडमिशन रिसिप्ट, PhD प्रवेशाची पावती, गाईड अलॉटमेंट लेटर मार्गदर्शक वाटप पत्र, गाईड ॲक्सेप्टन्स लेटर मार्गदर्शक स्वीकृती पत्र, लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स फ्रॉम RAC RRC, RAC किंवा RRC कडून मान्यतेचे पत्र, त्यानंतर कन्फर्मेशन किंवा पुष्टीकरण पत्र, त्यानंतर रिसर्च सेंटर जॉईनिंग रिपोर्ट, संशोधन केंद्र जॉईनिंग रिपोर्ट, केंद्र प्रमुख किंवा संयुक्त प्रमाणपत्र, ओके. त्यानंतर इफ डिसेबल, डिसेबिलिटी सर्टिफिकेट, जर अक्षम असाल किंवा अपंगत्व असेल तर त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र, चेंज इन नेम, गॅजेटमध्ये जर नाव चेंज असेल तर ते राजपत्र किंवा गॅजेट, त्यानंतर ॲक्नॉलेजमेंट ऑफ नॉट गेटिंग स्कॉलरशिप फ्रॉम एनिवेअर, कुठूनही शिष्यवृत्ती न मिळाल्याची पावती, म्हणजे या अगोदर कुठल्याही एजन्सीकडून किंवा कुठल्याही गव्हर्नमेंटकडून शिष्यवृत्ती मिळालेली नाही पाहिजे, ओके. त्यानंतर लास्ट रिसर्च सिनॉप्सिस, रिसर्च सेंटर अलॉटमेंट लेटर, म्हणजेच काय एक सारांश रिसर्च सिनॉप्सिस तुमचा, किंवा त्याच्यात ऑब्लिक करून दिलेलं आहे संशोधन केंद्र वाटप पत्र. मित्रांनो इतक्या 23 गोष्टी तुमच्याकडे कंपल्सरी पाहिजे. या व्यतिरिक्त तुमचा फोटो आणि सिग्नेचरसुद्धा तुम्ही स्कॅन करून ठेवायचा आहे. त्यानंतर बघा मार्गदर्शक सूचना त्यांनी दिलेल्या आहे. येथे दिलेलं आहे STRF फेलोशिप गाईडलाईन त्यांनी दिल्या आहेत, ॲनेक्शर दिलेलं आहे, एक एक आपण पाहूयात. हे पहा यांनी दिलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना PhD अभ्यासक्रमासाठी संशोधन अभिवृत्ती देणे वर्ष 23-24. आता बघा याच्या गाईडलाईन 24 पेजेसमध्ये दिलेल्या आहे. तुम्ही मित्रांनो आपल्या वेबसाईटवरती या बघा आणि एकदा व्यवस्थितरित्या वाचून घ्या. त्यानंतर बघा आपल्याला महत्त्वाचं मित्रांनो काय करायचं आहे, फॉर्म व्यवस्थित भरा. हा फॉर्म भरत असताना अगदी व्यवस्थितरित्या भरा, कारण
काही डॉक्युमेंट अपुरे असतील तर ते पुढं तुम्हाला सिलेक्शनच्या वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, इथे पहा, लॉग इन आणि साइनअप करा व्यवस्थित. पहिले सर्वात पहिलं डॉक्युमेंट कन्फर्म करा की आपल्याकडं त्यांनी जे काही डॉक्युमेंट तुम्हाला दिलेले आहेत ते डॉक्युमेंट आपल्याकडे हे सर्व आहेत का हे पहा. कारण यामध्ये होतं काय की प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये थोडंसं हे लेटर्समध्ये वेगवेगळे लेटर्स असू शकतात, परंतु त्यांनी हे जे टायटल दिलेत याचप्रमाणे ते सर्व असायला पाहिजे. ओके, व्यवस्थितरित्या मित्रांनो फॉर्म भरा. जर तुम्हाला असं वाटत असेल की एखादा फॉर्म मी भरून दाखवावं तर डेफिनेटली मी मला कॉमेंट्समध्ये सांगा, तर डेफिनेटली मी तो एक भरून दाखवण्याचा प्रयत्न करेन एका व्हिडिओच्या माध्यमातून. या व्यतिरिक्तही तुमच्या काही अडचणी असतील किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर कॉमेंट्स बॉक्समध्ये मला कॉमेंट्स करा, देन मी त्यावरती व्हिडिओ बनवेल. सर्वांना मित्रांनो बेस्ट ऑफ लक, थँक्यू.